आजच्या लेक्चर मध्ये आपण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ पर्टिक्युलर अँगल्स केल्या. सगळ्या आपण वेगवेगळ्या अँगल साठी केल्या व्हॅल्यू काढून बघितल्या. त्याच्यामध्ये त्या दोन व्हॅल्यू काय आपण ट्रायंगल वरून क्लिअर केल्या. कुठल्या कुठल्या? 30 डिग्री आणि 60 डिग्री. त्यासाठी आपण ट्रायंगल बघितला 30, 60, 90 आणि त्यानंतर काय 45 साठी काय 45, 45, 90 डिग्री हा ट्रायंगल बघितला. ते झाल्यानंतर काय आपण काय 0 आणि 90 च्या व्हॅल्यू एखादा काय म्हणलं साईन आणि कॉसच्या लक्षात ठेवा. त्याच्यावरून तुम्हाला एखाद्या बाकी सगळ्या व्हॅल्यू काढून घेता येतील. ऑब्व्हियस एखादा आजचं लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर एखादा त्या सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू क्लिअर असणं गरजेचं आहे. त्या व्हॅल्यू जर एखाद्या क्लिअर असतील तर तुम्हाला एखाद्या आज जे घेतोय ते प्रॉब्लेम्स खूप इझिली समजून जातील. तर त्याच्यावर खाली आपण पहिला प्रॉब्लेम घ्यायला स्टार्ट करतोय. क्या फर्स्ट प्रॉब्लेम लिहायला स्टार्ट केला. इव्हॅल्युएट साइन स्क्वेअर झिरो प्लस साइन स्क्वेअर पाय बाय सिक्स प्लस साइन स्क्वेअर पाय बाय थ्री प्लस साइन स्क्वेअर पाय बाय टू. तर ऑब्व्हियसली एखाद्या सगळ्यांनी प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून घेतला असेल. तर एखाद्या आपण तो सोडवायला स्टार्ट करतोय. व्यवस्थित बघायला स्टार्ट करा. बरं एखाद्या काय काय दिसते एखाद्या आपल्याकडे आपल्याला प्रॉब्लेमकडे बघितल्यानंतर काय बघा. साईन झिरो त्याचा स्क्वेअर आहे. त्यानंतर काय साईन पाय बाय सिक्स साईन स्क्वेअर पाय बाय थ्री. इकडे पण साईन स्क्वेअर पाय बाय सिक्स आहे. साईन स्क्वेअर पाय बाय टू आहे. बरं एखाद्या आपल्याला अशी सवय लागली ना एखाद्या की आपल्याला एखाद्या डिग्रीमध्ये एखाद्या अँगल असल्याशिवाय ना व्हॅल्यू इझिली काढता येत नाही. तेव्हा एखाद्या आपण पहिल्यांदा काय विचार करायला पाहिजे एखाद्या हे जे रॅडियन मधले अँगल आहेत ना त्याचं कन्वर्जन कशामध्ये एखाद्या डिग्रीमध्ये व्हायला पाहिजे. बघा एखाद्या आपण एखाद्या अँगल बघितलेले अँगल एखाद्या बघितलेले काय एखाद्या रॅडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये कसं करतो एखाद्या आपण रॅडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये मल्टीप्लाय बाय 180 बाय पाय. हे फक्त वर काढून दाखवतोय, बाकी एखाद्या तुम्हाला लक्षात द्यावे. काय बोला पाय बाय सिक्सचं कन्वर्जन एखाद्या डिग्रीमध्ये पाय बाय सिक्स मल्टीप्लायड बाय 180 बाय पाय. काय होईल बघा पाय पाय गेट कॅन्सल 6 1 6 6 3 18 0 ला 0 म्हणजेच काय पाय बाय सिक्स म्हणजे काय एखाद्या 30 डिग्री. ऑब्व्हियसली काय सिमिलरली माहीत असू द्या पाय बाय थ्री मीन्स 60 डिग्री पाय बाय टू मीन्स 90 डिग्री. तुम्ही तर एखाद्या डायरेक्ट काढू शकताय. तर काय पहिल्यांदा मी काय सगळे जे अँगल्स आहेत एखाद्या ते काय डिग्रीमध्ये कन्वर्ट करतोय. बरं एखाद्या डिग्रीमध्ये कन्वर्ट एखाद्या आपल्याला समजावं म्हणून करतोय. काही दिवसांनी काय तुम्हाला रॅडियन मध्ये पण एखाद्या काय इझिली गोष्टी समजून जातील. तर ऑब्व्हियसली काय पहिल्यांदा ते कन्वर्ट करून घेतोय. साइन स्क्वेअर झिरो प्लस पाय बाय सिक्स म्हणजे काय 30 डिग्री. दॅट इज साइन स्क्वेअर 30 डिग्री प्लस साइन स्क्वेअर पाय बाय थ्री म्हणजे काय एखाद्या 60 डिग्री. साइन स्क्वेअर 60 डिग्री प्लस साइन स्क्वेअर पाय बाय टू म्हणजे काय 90 डिग्री. ऑब्व्हियसली काय आपल्याला काय पहिल्यांदा जर क्लिअर झालं की काय रेडियन मधलं एखाद्या व्हॅल्यू आपण काय डिग्री मध्ये घेतला. आता एखाद्या त्यातल्या दोन व्हॅल्यू आपलं ठरलंय की काय लक्षात ठेवायच्या. साईन झिरो साईन झिरोची व्हॅल्यू काय एखाद्या 0. साईन झिरोची व्हॅल्यू 0. साईन 90 ची व्हॅल्यू काय एखाद्या 1. म्हणजे एखाद्या दोन व्हॅल्यू एखाद्या आपल्याला काय अडचण नाही. आता इश्यू काय एखाद्या आपल्याला 30 आणि 60 डिग्रीचा 30 आणि 60 डिग्रीचा एखाद्या व्हॅल्यूचा इश्यू एखाद्या काही करायची गरज नाही. काय एखाद्या आपल्याला ट्रायंगल आठवत आहे आणि एखाद्या ट्रायंगल काढायचा एखाद्या काय ट्रायंगल एखाद्या कुठला ट्रायंगल दॅट इज 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. बघा आठवते सगळ्यांना 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल काय माहिती आपल्याला हायपोटेनस. हायपोटेनस काय एखाद्या 2. 30 डिग्रीची अपोजिट साईड 1. 60 डिग्रीची अपोजिट साईड रूट 3. एकदा लक्षात आल्यानंतर एखाद्या की गोष्टी इझिली लक्षात येऊन जातात. कशा ते बघायला स्टार्ट करू. बघा काय आता आपण डायरेक्ट व्हॅल्यू काढून घेणार. बघा एखाद्या साईन 30 ची आणि साईन 60 ची एखाद्या व्हॅल्यू आपण डायरेक्ट काढून घेणार. कसं ते बघायला स्टार्ट करू. बघा एखाद्या सुरुवात इथनं करू. साईन 0 ची व्हॅल्यू माहित आहे. साईन 0 ची व्हॅल्यू 0 त्याचा काय स्क्वेअर आहे म्हणजेच काय एखाद्या 0 स्क्वेअर. पुढं साईन 30 बघा काय साईन 30 कशावरनं काढणार ट्रायंगल वरनं. साईन 30 साईन 30 काय अपोजिट साईड बाय हायपोटेनस म्हणजेच काय 1/2. साईन 30 ची व्हॅल्यू काय आली एखादी आपल्याकडे 1/2. अर्थात इथं काय साईनचा स्क्वेअर आहे त्याच्यामुळे काय एखाद्या होणार 1/2 चा स्क्वेअर प्लस
साइन स्क्वेअर 60 डिग्री काय दिसायला खाजा साइन 60 ची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला बरं खाजा 60 डिग्री अगर इकडे ट्रायंगल वर ना साइन थीटा काय खाजा अपोजिट साइड रूट 3 हायपोटेनस 2 म्हणजे काय खाजा रूट 3 बाय 2 रूट 3 बाय 2 रूट 3 बाय 2 काय खाजा ब्रैकेट स्क्वेअर प्लस काय साइन 90 ची व्हॅल्यू काय सांगितलं होतं काय त्या दोन व्हॅल्यू लक्षात ठेवणे साइन 90 ची व्हॅल्यू काय काय द्या 1 त्याचा काय स्क्वेअर 1 स्क्वेअर इतपर्यंत जर लक्षात येत 11 इथून पुढे काय द्या इत्ता पाचवी ची काय कॅल्क्युलेशन असलं काय द्या काय नाही 0 स्क्वेअर 0 काय लिहिण्याची गरज नाही पुढे ऍड काय वगैरे करायची गरज नाही प्लस 1/2 चा स्क्वेअर 1/2 न्यूमरेटर डिनॉमिनेटर 1 स्क्वेअर 1 2 स्क्वेअर 4 प्लस पर काय द्या इकडे रूट 3 स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल दॅट इज 3 2 स्क्वेअर दॅट इज 4 प्लस 1 स्क्वेअर दॅट इज 1 एकदम काय बेसिक कॅल्क्युलेशन आहे बघा काय आहे व्यवस्थित लक्षात येते का काय नाही डिनॉमिनेटर सेम आहे 3 प्लस 1 4 4 डिवाइड बाय 4 4 डिवाइड बाय 4 मीन्स 1 लक्षात येईल ना सगळ्यांना हे 1 हे पण 1 आहे 1 प्लस 1 दॅट इज 2 सो रिक्वायर्ड आन्सर दॅट इज 2 हे दिसतंय ना सगळ्यांना ऑब्व्हियसली काय हे जर एखाद्या व्यवस्थित दिसत असेल तर काही अडचण नाही बरं का त्या प्रॉब्लेम मध्ये काय काय केलं एखाद्या दोन्ही सगळ्या सगळ्याच्या सगळ्या कोचर काय याच्यामध्ये आला होता कुठल्या कुठल्या एखाद्या एकतर पहिली गोष्ट आपल्याला एखाद्या रॅडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये आपण का केलंय आपल्याला समजण्यासाठी आपल्याला एखाद्या लगेच इझिली लक्षात येत नाही आणि काही दिवस लक्षात नाही येणार एकदा एखाद्या काही दिवसांनी प्रॅक्टिस झाली की इझिली लक्षात येऊन जाईल 5/6 मीन 30 डिग्री अँड डायरेक्ट लक्षात तुम्हाला साईन 5/6 ची एखाद्या व्हॅल्यू इझिली काढता येईल तिथे एखाद्या काही अडचण येणार नाही आणि त्या हिशोबाने तुम्हाला इझिली कॉन्सन्ट्रेट करता येईल पहिलं काय सांगितलं एखाद्या आपण रॅडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये केलं त्यानंतर साईन 0 आणि साईन 90 याच्या व्हॅल्यू काय एखाद्या आपण डायरेक्ट लिहितोय त्यानंतर 30 आणि 60 डिग्री 30 आणि 60 डिग्रीच्या व्हॅल्यू साठी एखाद्या काय ट्रायंगल कुठला ट्रायंगल एखाद्या दॅट इज 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल तर ऑब्व्हियस एखाद्या सगळ्यांना हे क्लिअर झालेलं असेल व्यवस्थित एखाद्या बोर्डकडे बघा व्हिडिओ पॉज करा आणि ट्राय करा की मनाने लिहिता येते तर सगळ्यांना एखाद्या पहिला प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल तर बघा काय तुम्हाला सोडवण्यासाठी एखाद्या लगेच प्रॉब्लेम देतोय बघा एखाद्या सिम्पल एखाद्या सेकंड थर्ड आणि फोर्थ काय ना एखाद्या इव्हॅल्युएट इव्हॅल्युएट दिस प्रॉब्लेम्स बघा एखाद्या पार्टीमागच्या प्रॉब्लेम मध्ये एखाद्या आपण कम्प्लीट व्हरायटी कव्हर केली होती एखाद्या ऍज कम्पेअर्ड टू एखाद्या फर्स्ट प्रॉब्लेम एखाद्या हे तिन्ही प्रॉब्लेम एखाद्या सिम्पल आहेत फक्त एखाद्या एकदा वाचून दाखवतो एखाद्या ते प्रॉब्लेम्स काय आहे आणि त्यानंतर एखाद्या क्लिअर असू द्या एखाद्या ते झाले एखाद्या प्रॉब्लेम्स की एखाद्या व्हिडिओ पॉज करणे आणि एखाद्या लगेच सोडवून घ्या त्याचा फायदा काय सांगतो एखाद्या लगेच प्रॉब्लेम सोडवलेलाचा मध्ये एखाद्या गॅप वगैरे ठेवायची गरज नाही पडणार एखाद्या तुमचं एखाद्या कंटिन्युएशन राहील आणि एखाद्या पुढच्या अंडरस्टँडिंग साठी एखाद्या ते पण खूप महत्वाचं राहील बरं एखाद्या काय काय प्रॉब्लेम दिलं इव्हॅल्युएट दॅट इज सेकंड प्रॉब्लेम 14 × 4 × cot 45° मायनस एक्स स्क्वेअर 60° प्लस साईन स्क्वेअर 30° एकदम सिम्पल काय काय दोन्ही ट्रायंगल वरनं व्हॅल्यू काढायच्या 30° 60° 90° वरनं या दोघांच्या आणि 45 90° वरनं फर्स्ट डे पुढे काय साईन स्क्वेअर 30 प्लस कॉस स्क्वेअर 60 प्लस टॅन स्क्वेअर 45 प्लस एक्स स्क्वेअर 60° मायनस कोसेक्स स्क्वेअर 30° बघा काय एकदम क्लिअर आहे 30 60 आणि 45 सोडून दुसरं काय अँगल नाही आहे इकडं कॉट स्क्वेअर 60° प्लस साईन स्क्वेअर 45° प्लस साईन स्क्वेअर 30° प्लस कॉस स्क्वेअर 90° तर ऑब्व्हियस काय सगळे प्रॉब्लेम्स काय तुम्हाला इझिली येण्यासारखे आणि सगळ्यांनी एखाद्या प्रॉब्लेम सोडवा आणि एक फक्त काय सजेशन आहे काय करा काय मला कन्फर्मेशन साठी काय की तुम्ही प्रॉब्लेम सोडवले हे जे प्रॉब्लेम्सचे नंबर दिसायलेत काय काय नंबर आहेत सेकंड थर्ड आणि फोर्थ तर काय खाली कॉमेंट बॉक्समध्ये एखाद्या प्रॉब्लेमचा नंबर त्याच्यासमोर एखाद्या आन्सर एखाद्या कॉमेंट बॉक्समध्ये एखाद्या खाली मेन्शन करून द्या ठीक आहे तर एखाद्या सगळ्यांना एखाद्या हे प्रॉब्लेम्स व्हिडिओ पॉज करा आणि एखाद्या हे प्रॉब्लेम्स लिहून घ्या त्यानंतर एखाद्या आपण लगेच हे प्रॉब्लेम पुसून घेणार आहेत एखाद्या तर सगळ्यांनी एखाद्या हे प्रॉब्लेम जे पण आहेत एखाद्या ते सगळ्यांनी हे प्रॉब्लेम्स एखाद्या व्हिडिओ पॉज करा आणि लिहायला स्टार्ट करा त्यानंतर एखाद्या मी हे पुसायला स्टार्ट करतोय त्यानंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट स्टार्ट करतो बघा एखादी आपण नेक्स्ट कन्सेप्ट कुठली बघणार आहात तर तुम्ही हेडिंग टाकायला एखाद्या स्टार्ट करू शकता काय बघा नेक्स्ट कन्सेप्ट डिफरंट
डिफरंट साइन्स म्हणून किंवा काय फक्त साइन्स टाका, साइन्स ऑफ बघा हेडिंग, साइन्स ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स, साइन्स ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स, साइन्स ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स इन, साइन्स ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रेंट्स, साइन्स ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रेंट्स। बर काय काय करायचं आपल्याला, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स त्या पाठीमागील फायदा काय, कुठलं साइन, साइन्स म्हणजे काय फायदा, दोनच साइन फायदा, एक काय पॉझिटिव्ह साइन, दुसरं काय फायदा निगेटिव्ह साइन। ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या फायदा पाठीमागं कुठलं साइन लागतंय ते बघायचंय, आणि एखाद्या कुठं बघायचंय इन डिफरंट क्वाड्रंट्स। आणि हा एखाद्या नवीन वर्ड कदाचित एखाद्या आपण पहिल्यांदाच ऐकायला, काय एखाद्या क्वाड्रंट्स, तरी क्वाड्रंट काय प्रकार एखाद्या हे बघायला स्टार्ट करू, आपल्याला एखाद्या नोन असलेल्या गोष्टीपासून एखाद्या स्टार्ट करू, आपल्याला एखाद्या माहीत असलेली गोष्ट कुठली बघायला, हे माहिती आपल्याला दस द एक्स ऍक्सिस, काय माहिती एखाद्या आपल्याला दस द एक्स ऍक्सिस, आपला टॅलेंट दस द वाय ऍक्सिस, बघायला हा काय एक्स ऍक्सिस आहे, दस द वाय ऍक्सिस आपल्याला माहिती, दिस कॉल्ड एज द ओरिजिन। बघ त्याच्या दोन ऍक्सिस काय करायला लागले, खाद्या या बोर्डला खाद्या फोर पार्ट्स मध्ये डिवाइड करायला, काय म्हणतो खाद्या हे दोन ऍक्सिस काय खाद्या बोर्डला काय खाद्या फोर पार्ट्स मध्ये डिवाइड करायला, हा जो प्रत्येक पार्ट दिसायला आहे, फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट, फोर्थ पार्ट, दिस इच पार्ट इज कॉल्ड एज द क्वाड्रंट। बघ त्याला इथल्या प्रत्येक पार्टला खाद्या काय म्हणतो आपण क्वाड्रंट, आता आपला टॅलेंट हा जो क्वाड्रंट आहे याला काय म्हणणार आपण, दिस कॉल्ड एज द फर्स्ट क्वाड्रंट, आता टॅलेंट दिस द सेकंड क्वाड्रंट, दिस फर्स्ट क्वाड्रंट, दिस द सेकंड क्वाड्रंट, हा काय एखाद्या दिस द थर्ड क्वाड्रंट, दिस क्वाड्रंट इज द फोर्थ क्वाड्रंट, एखाद्या एखाद्या चार क्वाड्रंट झाले, आता एखाद्या याच्यातलं आपल्याला डिटेल अंडरस्टँडिंग बघायला स्टार्ट करायचंय, आणि त्यानंतर काय आपण लास्ट सेक्शन मध्ये येणार, साइन्स ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट्स। आता व्यवस्थित बघायला स्टार्ट करा, आपल्याला काय एखाद्या अँगल दाखवायचे एखाद्या येतं, आणि एखाद्या आपण प्रत्येक अँगल कोणासोबत मेजर केला ते काढणार आहे, कोणासोबत मेजर केला एखादा तो अँगल, दॅट इज द एक्स ऍक्सिस, त्याच्यामध्ये थोडा चांगला अभ्यास, इकडे एखाद्या काय असणार आहे पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, इकडे काय निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, तर आपण एखाद्या प्रत्येक ऍक्सिसचा एखादा अँगल कोणासोबत मेजर करणार आहे, दॅट इज द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस। आता आपण विचार करू पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस ने पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस सोबत कुठला अँगल केला असेल, यांना थोडं विचित्र वाटायला नाही काय म्हणले सर आता, तर काय त्यांनी क्लिअर असू द्या, याच ऍक्सिसनी याच ऍक्सिस सोबत किती अँगल केलाय, तर ऑब्व्हियसली काय काय अँगल केला असेल, दॅट इज द झिरो डिग्री। आपल्याला थोडं सोपं वाटावं किंवा एखादं आपल्याला थोडं आणखी क्लिअर व्हावं तेव्हा एखाद्या ब्रॅकेट मध्ये रेडियन मधले पण लिहिणार आहे, झिरो डिग्री म्हणजे किती रेडियन, ऑब्व्हियस झिरो डिग्री म्हणजे काय झिरो रेडियन, काय त्याच्यामध्ये कन्फ्युजन नाही। आता बघा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस नी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत केलेला अँगल काय इथंच दिसतंय, दॅट इज द 90 डिग्री, इकडे एखादा इथला जो अँगल आहे त्याला काय म्हणतो मी 90 डिग्री, 90 डिग्री म्हणजे किती रेडियन, दॅट इज द पाय बाय 2 रेडियन, 90 डिग्री म्हणजे काय एखादा पाय बाय 2 रेडियन। आता पुढं इकडे आलो एखाद्या निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, बघा हा टोटल अँगल हा 90, हा परत 90, 90 प्लस 90 दॅट इज द 180, 90 प्लस 90 दॅट इज द 180 डिग्री, 180 डिग्री म्हणजे किती रेडियन, 180 डिग्री मीन्स काय एखाद्या पाय रेडियन, एवढं काही घाबरायची गरज नाही एखाद्या, प्रत्येक 90 वाढवणार आपण, इकडे 0 होता 0 प्लस 90 90, 90 प्लस 90 180, 180 प्लस 90 180 प्लस 90 दॅट इज 270 डिग्री, दिसतंय काय सगळ्यांना, ऑब्व्हियसली काय 270 डिग्री म्हणजे किती रेडियन, 270 डिग्री म्हणजे किती रेडियन, दॅट इज 3π/2 रेडियन। ज्यांना कन्फ्युजन होतंय त्यांना एक सिंपल सजेशन, काय डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये करायचं, कितीने मल्टिप्लाय करतोय पाय बाय 180, सिंपल 270 मल्टिप्लाइड बाय पाय बाय 180 करा, तुम्हाला डायरेक्ट भेटून जाईल 3π/2। त्यानंतर काय परत इकडे चालू बघा, एक राऊंड कम्प्लीट झाला, आता काय 90 वाढणार, 270 प्लस 90, 270 प्लस 90 दॅट इज 360 डिग्री, 270 प्लस 90 दॅट इज 360 डिग्री, दॅट इज 2π,
एक गोष्ट क्लियर असू द्या ना, काही जणांना कन्फ्युजन होईल की सर इथं झिरो पण आहे इथं 360 पण आहे, तर ऑब्व्हियस काय तुम्ही किती वेळा राऊंड मारता काय त्याच्यावर डिपेंड आहे. आणखी लक्षात इकडे पुढे गेलो आणखी 90 वाढत, आणखी पुढे गेलो आणखी 90 वाढत, परत लक्षात 90 परत 90 आणि त्याच्यामध्ये लक्षात जास्त काही कन्फ्युजन नाही, फक्त 9 टेबल येत असला झाला लक्षात बरं ना काही नाही. 90 आता काळजी पडू का काय सांगतोय, 90 180 270 360 9 5 45 म्हणजे काय 450 450 9 6 54 540 degree 9 7 63 630 degree 9 8 72 म्हणजे 720 degree काय नाही एखाद्या, फक्त काय ऍडिशन करत जायचं एखाद्या ऑब्व्हियसली होऊन जातील एखाद्या गोष्टी. हे क्लिअर झालं काय अडचण कुठे काय कन्फ्युजन बा, तर काही जर कन्फ्युजन नसेल तर एखाद्या एका स्टेटमेंटवर एखाद्या कॉन्सन्ट्रेट करणार आणि त्या स्टेटमेंटवर एखाद्या हे जे आपण कन्सेप्ट बघायला सगळ्याच्या सगळं क्लिअर होऊन जाईल. काय सांगतो एखाद्या स्टेटमेंट, ते स्टेटमेंट एखाद्या काळजीपूर्वक काय एखाद्या स्टेटमेंट ए इकडे काय एस इकडे काय टी इकडे काय सी. स्टेटमेंट काय एखाद्या सगळ्यांनी एखाद्या ऐकलेलं असं नसेल ऐकलं तर एखाद्या आता क्लिअर करून घ्या. ऑल ऑल स्टुडंट्स टेक कॉफी, जरी घेत नसलो एखाद्या तरी पण म्हणणे एखाद्या, नाहीतर उभं काही डिबेटचा पॉईंट नाही एखाद्या, नाही सर मी चहा घेत असतो वगैरे काय नाही एखाद्या कॉफीच घेतो म्हणणे एखाद्या. ऑल स्टुडंट्स टेक कॉफी आता एखाद्या स्टेटमेंटची गरज का पडते एखाद्या, स्टेटमेंट जर लक्षात असेल ना एखाद्या तर थोडं पण कन्फ्युजन होणार नाही. आणि परत एकदा फक्त स्टेटमेंट लक्षात नाही ठेवायचं, ते कशासाठी येईल काय ते सगळ्यात महत्वाचं काय म्हणलं एखाद्या, हे स्टँड फॉर ऑल याचा अर्थ काय एखाद्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. काय म्हणतो एखाद्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय म्हणतो एखाद्या इन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इन फर्स्ट क्वाड्रंट्स ऑल फंक्शन्स आर पॉझिटिव्ह, सगळेच्या सगळे पॉझिटिव्ह म्हणजे काय साइन थीटा पॉझिटिव्ह कॉस थीटा पॉझिटिव्ह टॅन पॉझिटिव्ह जेवढे पण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आहे टोटल काय 6 ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑल आर पॉझिटिव्ह इन अ फर्स्ट क्वाड्रंट. कॅट आता एखाद्या सेकंड क्वाड्रंट कडे सेकंड क्वाड्रंट काय म्हणते स्टुडंट म्हणजे काय एस, स्टुडंट म्हणजे काय एस. सेकंड क्वाड्रंट काय सांगतो एखाद्या साइन पॉझिटिव्ह, एस स्टँड्स फॉर साइन पॉझिटिव्ह, एस स्टँड्स फॉर साइन पॉझिटिव्ह. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा एखाद्या साइन पॉझिटिव्ह एज अ इम्प्लायज मिनिंग एखाद्या, साइन जर पॉझिटिव्ह असेल तर साइनचं उलट काय एखाद्या कोसेक, साइन पॉझिटिव्ह याचा अर्थ क्लिअर एखाद्या की दॅट इज कोसेक इज ऑल्सो पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे एखाद्या मनामध्ये क्लिअर एखाद्या काय इन सेकंड क्वाड्रंट काय एखाद्या साइन इज पॉझिटिव्ह ऑल्सो कोसेक इज पॉझिटिव्ह. ऑल स्टुडंट्स म्हणजे काय एखाद्या स्टुडंट्स एस स्टँड्स फॉर साइन, साइन पॉझिटिव्ह एज अ इम्प्लायज मिनिंग काय एखाद्या कोसेक पण पॉझिटिव्ह असणारच. आता एखाद्या साइन पॉझिटिव्ह याचा अर्थ काय उरलेले सगळे निगेटिव्ह, उरलेले सगळे म्हणजे काय काय टॅन निगेटिव्ह कॉट निगेटिव्ह कॉस निगेटिव्ह आणि सेक निगेटिव्ह दोन झाले. आता काय एखाद्या थर्ड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट काय सांगते टी, टी स्टँड फॉर टॅन, टी स्टँड फॉर टॅन म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये काय एखाद्या टॅन पॉझिटिव्ह, थर्ड क्वाड्रंट मध्ये एखाद्या टॅन पॉझिटिव्ह आपलं टॅलेंट. टॅन पॉझिटिव्ह याचा अर्थ काय टॅनचं उलट कॉट, दोघ काय एखाद्या पॉझिटिव्ह असायला पाहिजे क्लिअर झालं. आता फोर्थ क्वाड्रंट कडे चला काय सांगतो एखाद्या फोर्थ क्वाड्रंट सी ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. सी सी म्हणलं की लगेच आठवत आहे कॉट, कॉट नाही हा एखाद्या कॉट नाही काय ते कॉस. काय म्हणतो एखाद्या फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय म्हणतो एखाद्या फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस इज पॉझिटिव्ह, कॉस पॉझिटिव्ह याचा अर्थ त्याचा उलट सेक, सेक इज ऑल्सो पॉझिटिव्ह. याचा क्लिअर कट अर्थ एखाद्या काय क्लिअर अर्थ एखाद्या इन फोर्थ क्वाड्रंट, इन फोर्थ क्वाड्रंट कॉस अँड सेक आर पॉझिटिव्ह, इन फोर्थ क्वाड्रंट कॉस अँड सेक आर पॉझिटिव्ह. क्लिअर झालं सगळ्या काय अडचण बरं एखाद्या एकदम सिस्टमॅटिक समजून घ्या एखाद्या. इथं जर एखाद्या थोडं पण डाऊट वाटणार एखाद्या की ही गोष्ट समजली नाही तर एखाद्या आपल्याकडे एक बेनिफिट आहे काय एखाद्या व्हिडिओ परत पाठीमाग घेणे आणि एखाद्या परत एकदा बघून घेणे, गोष्टी तुम्हाला इझिली क्लिअर होऊन जातील. आता एखाद्या याच्यामध्ये थोडी आणखी एक अंडरस्टँडिंग आहे आणि ती एखाद्या आपल्याला वाढवायची आणि त्या हिशोबाने व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन असू द्या. बरं एखाद्या आपल्याला एक क्लिअर झालंय फर्स्ट क्वाड्रंट ऑल पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंट साइन अँड कोसेक पॉझिटिव्ह, रिमेनिंग निगेटिव्ह.
थर्ड क्वाड्रंट टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह उरलेले सगळे निगेटिव्ह. फोर्थ क्वाड्रंट कॉस आणि सेक पॉझिटिव्ह उरलेले सगळे निगेटिव्ह. आता एक सगळ्यात महत्वाची अंडरस्टँडिंग गोष्ट आहे आणि त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करणार. आपल्याला फर्स्ट क्वाड्रंट मधला एखादा अँगल दाखवायचा आहे तर कसं दाखवणार एखाद्या? बघा, बघतोय का, फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल झिरो डिग्री पेक्षा ग्रेटर असायला पाहिजे, 90 डिग्री पेक्षा लेस असायला पाहिजे. फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल एखादा 90 पेक्षा काय असायला पाहिजे? लेस. याचा अर्थ एखाद्या मी फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल कसा दाखवणार, फर्स्ट क्वाड्रंट मधला एखादा अँगल कसा दाखवणार एखाद्या? इट इज रिप्रेझेंटेड विथ द हेल्प ऑफ 90 minus theta. फर्स्ट क्वार्टर मधला एखादा अँगल कसा दाखवणार मी? 90 minus theta. जर रेडियन मध्ये असेल तर तुम्ही त्याला पाय बाय 2 minus theta पण म्हणू शकता. जर कधी आपल्याला अँगल सापडला 90 minus theta किंवा काय पाय बाय 2 minus theta, आपल्याला लगेच क्लिक व्हायला पाहिजे. काय क्लिक व्हायला पाहिजे? अँगल कुठल्या क्वार्टर मध्ये? फर्स्ट क्वार्टर मध्ये. फर्स्ट क्वार्टर मध्ये याचा अर्थ काय? ऑल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. आता एखाद्या विचार करू की सेकंड क्वार्टर कसा दाखवता येईल. सेकंड क्वाड्रंट बघा, त्याचा सेकंड क्वाड्रंट कसा दिसायला आपल्याला? 90 पेक्षा ग्रेटर आहे. 90 पेक्षा ग्रेटर याचा अर्थ मी याला काय लिहू शकतोय? 90 plus theta. 90 पेक्षा ग्रेटर याचा अर्थ काय? 90 plus theta. काही जण थोडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात, त्यांनी म्हणतात सर इकडून पण जमतंय ना, 180 पेक्षा लेस आहे. तर आपण याला काय 180 minus theta पण म्हणू शकतो. तर ऑब्व्हियसली काय इथं दोन मी म्हणू शकतोय, 90 plus theta असेल तरी पण काय एखाद्या 90 plus theta दॅट इज इन अ सेकंड क्वार्टर, 180 minus theta असेल दॅट इज ऑल्सो इन अ सेकंड क्वार्टर. अर्थात एखाद्या प्रत्येक वेळा डिग्री मध्येच असेल असं काही नाही, रेडियन मध्ये असेल तरी पण मिनिंग तेच, पाय बाय 2 plus theta किंवा पाय बाय पाय मायनस थीटा. 180 म्हणजे काय? पाय, पाय मायनस थीटा असेल दॅट मस्ट बी इन अ सेकंड क्वार्टर. क्लिअर झालंय? आता तुम्ही सांगणार आहे मला थर्ड क्वार्टर इथे लिहिण्याची पण गरज नाही पडावर, खेळ तुम्हीच डायरेक्ट लिहिणार. थर्ड क्वाड्रंट काय एखाद्या 180 पेक्षा ग्रेटर आहे, म्हणजेच काय असेल? 180 plus theta. 270 पेक्षा कसं आहे? लेस, म्हणजेच काय होईल? 270 minus theta. परत फोर्थ क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट 270 पेक्षा ग्रेटर आहे, म्हणजेच काय होईल? 270 plus theta. 360 पेक्षा कसं आहे? लेस आहे, दॅट इज 360 minus theta. ऑब्व्हियसली काय सगळ्यांना या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. हा खूप महत्वाचा सेक्शन एखाद्या, आणि या सेक्शन वरून एखाद्या आपल्याला पुढे जे पण एखाद्या प्रॉब्लेम्स लागतील त्याच्या त्या प्रत्येक प्रॉब्लेम साठी एखाद्या या सेक्शनची गरज पडत. तेव्हा एखाद्या बाकी काही विसरलो तरी चालतंय, हे मात्र एखाद्या अजिबात विसरणं नाही. तर एखाद्या बोर्डकडे व्यवस्थित बघा, एखाद्या व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या, आपण याच्यावरचे प्रॉब्लेम्स बघायला सगळ्यांना. एखाद्या क्वाड्रंटचा सेक्शन व्यवस्थित समजला असेल त्या सेक्शनवर आपण प्रॉब्लेम घ्यायला स्टार्ट करतोय. बघा हेडिंग काय टाकलंय, स्टेट द साइन्स ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. बघा त्या तिकडे आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन दिलं जाईल, आपल्याला त्याची व्हॅल्यू वगैरे काही काढायचे नाही, आपल्याला फक्त काय सांगायचंय त्याचं साईन वगैरे त्याचं साईन. आणि त्याच्यामध्ये पण टॅलेंट एवढं असणार, एखाद्या दोनच आन्सर असणार आहेत, काय एक तर पॉझिटिव्ह असेल किंवा एक तर निगेटिव्ह असेल. तर एक एक प्रॉब्लेम आपण बघायला स्टार्ट करू. त्याचा एखाद्या पहिला प्रॉब्लेम, साईन ऑफ 150 डिग्री. साईन ऑफ 150 डिग्री, तर आपल्याला एवढंच विचार करायचा एखादा की काय 150 डिग्री कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल आणि त्या क्वाड्रंट मध्ये साईन कसं असेल. आता पहिली गोष्ट एखाद्या 150 डिग्री एखाद्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल त्यासाठी आपल्याला क्वाड्रंट बघायला लागते. क्वाड्रंट बघितले गेले एखाद्या क्लिक होतं आपल्याला लगेच, काय एखाद्या अवय क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट काय एखाद्या 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री. सगळ्या गोष्टी एखाद्या फास्ट मध्ये, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आपलं स्टँड ऑल स्टुडंट्स टेक कॉल. आता एखाद्या आपल्याला कुठला बघायचंय 150 डिग्री. 150 डिग्री याचा अर्थ काय? 90 डिग्री पेक्षा ग्रेटर आहे, 180 पेक्षा लेस आहे. कुठला क्वाड्रंट? ऑब्व्हियसली काय सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये कुठलं फंक्शन आहे? कुठलं फंक्शन आहे एखाद्या? साईन. सेकंड क्वार्टर मध्ये साईन काय ठरलंय एखाद्या? सेकंड क्वार्टर मध्ये साईन फंक्शन, साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह, उरलेले सगळे काय? निगेटिव्ह. याचा अर्थ एखाद्या साईन 150 डिग्रीचं एखाद्या चिन्ह काय असेल, म्हणजेच काय साईन काय असेल? दॅट इज द पॉझिटिव्ह. बघा सिम्पल आन्सर, एवढंच आन्सर आहे. फुल कॉन्फिडन्स वाढू शकतो एखाद्या, फक्त काय अंडरस्टँडिंग महत्वाची. त्या एखाद्या साईन 150 डिग्री त्याच्या पाठीमागे चिन्ह कुठलं लागलं एखाद्या? दॅट इज द पॉझिटिव्ह. ऑब्व्हियस एखाद्या जर सगळ्यांना कळत असेल तर काय आपण दुसऱ्या प्रॉब्लेम कडे जाऊ. नेक्स्ट प्रॉब्लेम दॅट इज द
टेन ऑफ 340 डिग्री क्या मित्र खाया टेन ऑफ 340 डिग्री पहिल्यांदा काय सापडणार आपण 340 डिग्री म्हणजे कुठला क्वाड्रंट बघा काय 340 डिग्री म्हटलं की लगेच लक्षात येते काय 270 पेक्षा ग्रेटर 360 पेक्षा लेस याचा अर्थ कुठला क्वाड्रंट कुठला क्वाड्रंट लिखायचा दॅट इज द फोर्थ क्वाड्रंट कुठला क्वाड्रंट लिखायचा फोर्थ क्वाड्रंट आता आपल्याला विचारले काय त्यांनी टॅन आपल्याला माहिती आहे काय फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह ऑल स्टुडंट्स टेक कॉफी म्हणजे काय कॉस आणि सेक पॉझिटिव्ह कॉस आणि सेक पॉझिटिव्ह याचा अर्थ काय उरलेले सगळे निगेटिव्ह हे काय टॅन ऑब्व्हियसली काय याचा अर्थ काय फोर्थ क्वार्टर मध्ये आपल्याला क्लिअरली माहिती आहे काय खादा टॅन निगेटिव्ह सो काय म्हणते खादा आन्सर इज निगेटिव्ह क्लिअर काय कन्फ्युजन ऑब्व्हियसली काय नेक्स्ट प्रॉब्लेमला स्टार्ट करू हा प्रॉब्लेम खादा थोडा भारी आहे थोडा भारी कसं काय खादा ते बघायला स्टार्ट करू काय म्हणतो खादा प्रॉब्लेम कॉस ऑफ 3π/4 आणि असं म्हणलं ना की थोडं घाबरून जातो कसं काय घाबरून जातो खादा की डिग्री असलं ना की आपल्याला लगेच क्वाड्रंट सांगता येते रेडियन म्हणलं ना आपल्याला लगेच क्वाड्रंट नाही सांगता येत आपल्याला त्यासाठी त्याचं कन्वर्जन काय आपल्याला रेडियनचं कन्वर्जन पहिल्यांदा डिग्री मध्ये करायला लागतं लगेच करून घेणे बरं काय द्या हा फायदा आहे खाद्या मॅथ्सचा ते काय एखाद्या पाठीमागचे सगळे फॉर्म्युले पुढे वापरायला लागतात आणि वापरताना खाद्या काय ते जर वापरत गेलोत ना खाद्या गोष्टी तर आपण विसरणार नाही खाद्या काय डिग्री रेडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये किती मल्टिप्लाय करतोय बोला मल्टिप्लायड बाय 180/5 आणि कॅन्सलेशन करायला स्टार्ट करू काय काय बघा पाय पाय गेट कॅन्सल 4 ने 180 ला एखादा कॅन्सल केलं तर काय 4 1 4 4 4 16 किती राहत खादा 2 remains 4 5 20 3 multiplied by 45 जर काढलं खादा इट बिकम्स द 135 degree याचा अर्थ आपल्या मनामध्ये क्लिअर झाला कॉस ऑफ 3π/4 इज नथिंग बट द कॉस ऑफ काय खादा 135 degree आणि कॉस ऑफ 135 degree म्हणल्यानंतर खादा काय एकदम सिम्पल प्रॉब्लेम झाला 135 degree म्हणजे काय 90 पेक्षा ग्रेटर 180 पेक्षा लेस कुठला क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट मध्ये पहिल्यांदा जे पॉझिटिव्ह ना त्याच्यावर लगेच कॉन्सन्ट्रेट सेकंड क्वाड्रंट मध्ये काय साइन आणि कोसेक कॉस नाही साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आपल्याला विचारलं काय त्यांनी कॉस याचा अर्थ कॉस काय असणार काय त्या ऑब्व्हियस कॉस इज द निगेटिव्ह काय म्हणलं काय सेकंड क्वाड्रंट मध्ये काय कॉस काय झाला निगेटिव्ह सगळ्यांना ऑब्व्हियस काय या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील बरं काय त्याच्यावर एवढंच समजून घ्याल काय कुठल्याही टाईपच्या काय प्रॉब्लेम त्याच्यावर विचारला जाऊ शकते आणि त्या हिशोबाने काय व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट काय म्हणतो काय जे क्वाड्रंटचा सेक्शन आहे तो काय खूप काळजीपूर्वक बघा काय ज्यावेळेस आपण काय पुढच्या लेक्चरमध्ये येऊ तर त्यावेळेस काय याच्यावर थोडं आणखी टिपिकल काय प्रॉब्लेम कसे विचारले जातात ते बघायला स्टार्ट करू तर ठीक आहे आपण आजच्या लेक्चरमध्ये थांबतोय बाकी आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू तोपर्यंत काय बोर्डकडे व्यवस्थित बघा सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील व्हिडिओ पॉज करा